हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना ईदेच्या शुभेच्छा देतो. आज परशुराम जयंती देखील आहे. भगवान परशुरामांना वंदन करून परशुराम जयंतीच्या देखील शुभेच्छा देतो. आणि आजच भगवान बसवेश्वरांची जयंती देखील आहे, त्यामुळे बसवेश्वर जयंतीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अशा या शुभदिनी विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाकरता आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या लोकप्रिय आमदार सन्माननीय गीताताई जैन, विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय श्री राजहंस सिंगजी, आपले माजी आमदार श्री नरेंद्र मेहताजी, सन्माननीय विनय सहस्त्रबुद्धेजी, श्री रवी व्यासजी, ज्योत्स्नाताई असनाळे, डिंपलताई मेहता, हसमुखभाई गहलोत, आपले या महानगरपालिकेचे आयुक्त श्री दिलीप ढोलेजी, श्री राजू भोईरजी, निर्मला सावळेजी, सर्वच मंचासीन महानुभाव आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की ज्यावेळेस पुरुष वक्ते बोलायला उभे राहिले त्यावेळेस फक्त पुरुषांनी नारे लावले, जेव्हा गीतातही बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा फक्त महिलांनी नारे लावले. हा मीरा भाईंदर मध्ये कुठला भेद आहे? आता पुरुष आणि महिला सगळ्यांनी एकत्र टाळ्या तरी वाजवा किमान. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अनेक चांगल्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी आपण केलं. विशेषतः महावीर भवन, खरं म्हणजे आमचं जे मीरा भाईंदर शहर आहे, या ठिकाणी सातत्याने आमच्या सर्व जैन आचार्यांचं मुनीजनांचं वास्तव्य होत असतं आणि एक मोठं विचारपीठ आमच्या या मीरा भाईंदर शहरामध्ये विशेषतः जैन आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अशा सगळ्या लोकांची सोय होईल या दृष्टीनं अतिशय सुंदर असे महावीर भवन या ठिकाणी आज त्याचं आपण भूमिपूजन केलंय. त्यासोबत आपण एका कॅन्सर हॉस्पिटलचं देखील भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी गीतातही आपल्याला या निमित्ताने आश्वस्तही करतो आणि आव्हानही करतो की आपण हे जे काही कॅन्सर हॉस्पिटल बांधता आहात या ठिकाणी सर्व प्रकारचे रेडिएशन आणि त्यासोबत किमोथेरपी या सगळ्या ज्या महत्वाचे उपचार आहेत की जे प्रत्येक गोष्टीकरता टाटामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, हे उपचार जर इथे मिळाले तर मोठ्या प्रमाणात तिथे फायदा होऊ शकतो. याकरता आपण जरूर पुढाकार घ्या आणि त्याला जो काही निधी लागेल तो राज्य सरकारच्या वतीनं आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. पण कॅन्सरचं एक अतिशय परिपूर्ण अशा प्रकारचं हॉस्पिटल हे या ठिकाणी आपण निश्चितपणे केलं पाहिजे. यासोबत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण पशुपक्षी उपचार केंद्राचं लोकार्पण या ठिकाणी केलंय आणि खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात भूतदया हा आपला संस्कार आहे आणि पशुपक्षी हे खरं म्हणजे आपल्या या संपूर्ण चेनचा भाग आहेत. त्यांच्यामुळे आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं आणि म्हणून त्यांचीही निगा राखली गेली पाहिजे. हा अतिशय सुंदर विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मी खरोखर त्याही बद्दल आपल्या महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. उर्दू शाळेचं देखील या ठिकाणी आपण लोकार्पण केलेलं आहे आणि खरोखर ईदेच्या दिवशी उर्दू शाळा यापेक्षा चांगला उपहार हा दुसरा असू शकत नाही आणि म्हणून त्याही बद्दल मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज आपण एका सीसीटीव्हीच्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचं देखील उद्घाटन केलेलं आहे
आणि जसं या ठिकाणी वारंवार सांगण्यात आलं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एक इथला डीपीआर मंजूर केला होता, दुर्दैवाने नंतर मध्यंतरीच्या काळात त्याला पैसा मिळाला नाही आणि त्यामुळे आज जरी आपण कमांड अँड कंट्रोल सेंटर उघडलेलं असलं तरी ते इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर नाही आहेत, त्याला आवश्यक त्या सगळ्या फीड मिळत नाही आहेत आणि म्हणून हा जो काही डीपीआर त्या ठिकाणी आपण मी मुख्यमंत्री असताना आणि गृहमंत्री असताना मंजूर केला होता त्याला आवश्यक तो सगळा निधी येत्या काळामध्ये आपण उपलब्ध करून देऊ जेणेकरून अतिशय चांगल्या प्रकारचं एक सर्व्हिलन्स सेंटर हे आपल्याला तयार करता येईल। आपल्याला कल्पना असेल मागच्या काळात आपण मुंबईला केलं, पुण्याला केलं, नाशिकला केलं, नागपूरला केलं आणि त्याचा फायदा असा होतो की जवळजवळ स्ट्रीट क्राईम जो आहे हा कमी होतो आणि जवळजवळ 100% उघडकीस येतो आणि म्हणून तो असेल किंवा ट्रॅफिकचे खूप प्रॉब्लेम्स हे खरं म्हणजे या सीसीटीव्हीच्या नेटवर्कमुळे आपल्याला त्या ठिकाणी संपलेले पाहायला मिळतात कारण अलीकडच्या काळामध्ये आता पोलिसांनी थांबायचं वगैरे ही व्यवस्थाच ठेवलेली नाही आहे, थेट कॅमेरा त्या ठिकाणी व्हायोलेशन झालं की फोटो घेतो, नंबर प्लेटचा फोटो घेतो आणि त्याचं चालान डायरेक्ट आपल्या मोबाईलवर पाठवतो, त्यामुळे लोकांनाही माहिती असतं की पोलीसवाला नसला तरी लाईट तोडला तर आपल्याला चालान मिळू शकतं, लेन जम्पिंग केलं तर चालान मिळू शकतं, त्यातनं ट्रॅफिकमध्ये एक चांगली शिस्त येते आणि म्हणून निश्चितपणे मीरा भाईंदर या शहराकरता हेही जे काही एक सेंटर आहे याकरता निश्चितपणे निधी जो आहे तो आपण उपलब्ध करून देऊ। खरं तर आपण विचार केला तर आपलं जे मुंबई शहर आहे या मुंबई शहराचा ज्यावेळेस विस्तार होत होता त्यावेळी ठाण्यासारखं एक अतिशय चांगलं मोठं महानगर हे मुंबईचं एक सॅटेलाइट अशा प्रकारचं किंवा एक ट्विन शहर म्हणून त्या ठिकाणी तयार झालं आणि त्याचवेळी मीरा भाईंदर जे अगदी मुंबईच्या लगतचं अशा प्रकारचं शहर आहे म्हणजे मुंबईची हद्द कुठे संपते मीरा मंदिरची हद्द कुठे सुरू होते हे फक्त तुम्हाला माहिती आहे, ती बाकी नवीन माणसाला समजत नाही इतकं हे दोन्ही लागून असलेली शहर आहे आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणात या शहरावर एक लोकसंख्येचा ताण तयार झाला कारण मुंबईमध्ये हे खरंच आहे की मुंबई अनएफोर्डेबल झालं, मुंबई हे सामान्य माणसाला त्या ठिकाणी घर खरेदी करता येईल अशी अवस्था नव्हती, चाकरमान्यांना देखील घर खरेदी करता येईल अशी अवस्था नव्हती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मीरा भाईंदर सारख्या या शहरामध्ये आणि मग अगदी पलीकडे इकडे वसई विरारपर्यंत लोकांनी त्या ठिकाणी निवारा शोधला आणि म्हणून या शहरांची जी ग्रोथ झाली आहे ही अतिशय वेगाने झाली आहे आणि वेगाने ग्रोथ होत असताना त्या ग्रोथला आवश्यक हे इन्फ्रास्ट्रक्चर हे मात्र तेवढ्या वेगानं त्या काळामध्ये आपण तयार करू शकलो नाही आणि म्हणून परिणाम तर असं झालं की अनेक ठिकाणी आपल्याला अविकसित अशा प्रकारचा भाग दिसतो, अनेक ठिकाणी अनऑथोराइज अशा प्रकारचा भाग दिसतो, अनेक ठिकाणी ज्या काही मूलभूत सुखसोयी आहेत त्या नसलेला भाग आपल्याला पाहायला मिळतो पण मला या गोष्टीचा आनंद आहे की 2014 नंतर आपण या शहराच्या परिवर्तनामध्ये विशेष लक्ष घातलं आणि मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये वेगवेगळ्या ज्या काही सोयी आहेत त्या देण्याची सुरुवात केली। आता त्या सगळ्या मी सांगत नाही कारण त्याचा उल्लेख ढोले साहेबांनी केलाय, गीताताईंनी केलाय, नरेंद्रभाईंनी केलाय, पण या सगळ्या योजना ज्या या शहराचं पुढचं 25-30 वर्षाचं जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ अकोमोडेट करू शकते, म्हणजे आज पिण्याच्या पाण्याची योजना असेल एक आपण सुरू केली आणि दुसरी सूर्याची जी योजना आहे की ज्या योजनेनंतर इथे पाणी येईल आणि आता इंटरनल डिस्ट्रीब्युशनचं देखील आपण टेंडर काढलेलं आहे, या दोन्ही गोष्टी झाल्या की पुढच्या 25-30 वर्ष आपल्याला मीरा भाईंदरच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तरी देखील पिण्याच्या पाण्याचा कुठेही प्रॉब्लेम असणार नाही, उलट एकदा इंटरनल डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम झाली आणि हे जे सूर्याचं पाणी आहे ज्याचं जवळजवळ 70-80% काम झालं तर 20% काम बाकी आहे ते काम झाल्यानंतर मीरा भाईंदर मध्ये आपण 24/7 पाणी पुरवठा करू शकू, त्यामुळे आज मला कल्पना आहे की थोडा त्रास आपल्याला आहे, उन्हाळा सुरू झाल्याबरोबर थोडी पाण्याची किल्लत सुरू झालेली आहे पण तरी देखील आपल्याला आता एमआयडीसी कडनं काही पाणी वाढवता येईल का याचाही प्रयत्न आपण या निमित्ताने करू पण येत्या वर्ष 1.5 वर्षामध्ये हे प्रश्न निश्चितपणे सुटतील आणि पिण्याच्या पाण्याचा कुठलाही प्रश्न हा मीरा भाईंदर मध्ये राहणार नाही, त्या संदर्भातला मोठ्या प्रमाणात आपल्या
सगळा निधी पण आपण दिलाय, त्यातल्या योजना देखील आपण अतिशय वेगानं या ठिकाणी पूर्ण करतो. खरं म्हणजे मागच्या काळात आपण निर्णय घेतला आणि मेट्रोचा प्रकल्प या ठिकाणी आणला आणि मेट्रोचं काम सुरुवातीला अतिशय वेगानं सुरू होतं, मध्ये ते थोडं शांत झालं होतं. म्हणूनच आज मी आमच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदार दोघांशी मी बोललो आणि त्यांना सांगितलं की आपण जी काही मीरा भाईंदरच्या मेट्रोचा टाइम टेबल ठरवला होता त्याच्या आता 1.5 वर्ष पुढे चाललो गेलो आहोत, त्यामुळे आता याला वेग दिला पाहिजे. आणि आज त्यांनी सांगितलं की व्हायाडक्टचं काम हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्षाच्या शेवटपर्यंत ते त्या ठिकाणी पूर्ण करतील. एकदा व्हायाडक्टचं काम पूर्ण झालं की मग मेट्रोचं काम आपल्याला वेगाने करता येईल. आणि परवाच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या समवेत या मेट्रोचा आढावा घेण्याची जी बैठक झाली त्यात आता ही मेट्रो उत्तनपर्यंत नेण्याचा निर्णय देखील आम्ही हा त्या ठिकाणी नेलेला केलेला आहे. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे ती आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो आणि त्याचा एक मोठा फायदा हा आपल्याला होणार आहे. आपल्याला याची कल्पना आहे की मागच्या काळात आपण जवळजवळ साधारणपणे 337 किलोमीटरचं मेट्रोचं एक संपूर्ण नेटवर्क हे मंजूर केलं आणि हे संपूर्ण MMR रिजन म्हणजे इथपर्यंतच नाही तर आपल्याला पुढे वसई विरार पर्यंत जायचं आहे, तिकडे आपल्याला कल्याण डोंबिवली पर्यंत आपण गेलोच आहे, त्याच्या पलीकडे भिवंडी वगैरे सगळा जो भाग आहे हा सगळा भाग आपल्याला या मेट्रोच्या नेटवर्कमध्ये आणायचा आहे. आणि आमचं स्वप्न आहे की MMR रिजनमध्ये कुठूनही कुठेही जायचं असेल तरी आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता आलं पाहिजे आणि अतिशय वेगाने जाता आलं पाहिजे. 1 तासाच्या आत एका भागातनं दुसऱ्या भागात आपण पोहोचलो पाहिजे अशा प्रकारचं नेटवर्क हे आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की नवीन सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी देखील या कार्याला गती दिली आणि मध्यंतरीच्या काळात जे काम जवळजवळ ठप्प झालं होतं ते आता अत्यंत वेगानं या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आमच्या कामाचा वेग आपण सगळ्यांनी बघितला, प्रचंड वेगानं वेगवेगळी कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत. मध्यंतरी तो वेग कुठेतरी थांबला होता, आपल्या विकासाच्या गाडीला लाल झेंडा दाखवण्यात आला होता, पण आता चिंता करायचं कारण नाही. 8-9 महिन्यापूर्वी तुमच्या आशीर्वादानं विकासाच्या गाडीचा हिरवा झेंडा घेऊन एकनाथराव शिंदेजी आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी आलो आहोत, त्यामुळे आता विकासाची गाडी काही थांबणार नाही. आणि आपण बघितलंच असेल की आता 9 महिन्यामध्ये जेवढा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे मला काही आता हे राजकीय मंच नाही, राजकीय बोलायचं नाही, पण कधीतरी ढोलेसाहेब 2.5 वर्षात जे सरकार होतं त्यांनी किती निधी दिला, त्याच्या आधीचं आमचं सरकार आणि आताचं आमचं सरकार यांनी किती निधी दिला याचा जर कुठेतरी हिशोब मांडला तर लक्षात येईल की खरे काम करणारे कोण आहेत, मीरा भाईंदरवर प्रेम करणारे कोण आहेत आणि मीरा भाईंदरचा विकास करणारे कोण आहेत. आणि मला विश्वास आहे की आज जर गीताताईंनी सांगितलं की अनेक योजना त्या मागच्या सरकारकडे देखील मांडत होत्या पण त्या गीताताई पुढेच जात नव्हत्या, त्या तिथेच जाऊन थांबायच्या, पण आता जसं सरकार आपलं बदललं तसं सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात गती मिळालेली आहे. आणि आता ही गती वाढवायची आहे तर आपल्याला या ठिकाणी ज्या मागच्या काळात इलेक्ट्रिक बसेस आपण दिल्या आता त्या अधिकच्या इलेक्ट्रिक बसेस आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्यामुळे अजून 50 इलेक्ट्रिक बसेस घेण्याकरता देखील मीरा भाईंदरला आम्ही त्या ठिकाणी निधी जो आहे तो निश्चितपणे उपलब्ध करून देऊ, जेणेकरून एक पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम आणि ती देखील ग्रीन सिस्टीम ही आपल्याला अतिशय इंटिग्रेटेड अशा प्रकारची सिस्टीम ही आपल्याला या ठिकाणी उभी करायची आहे. मला विश्वास आहे आज खरं तर अतिशय झपाट्यानं मीरा भाईंदर शहर हे गेल्या काही वर्षात बदललेलं आपण बघितलं आणि महानगरपालिका आपले लोकप्रतिनिधी असतील, महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांची टीम असेल या सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक याला एक आधुनिक शहर करण्याचा प्रयत्न सुरू केला. आज काँक्रीटचे रोड झाल्यानंतर निश्चितपणे हे शहर खड्डेमुक्त होणार आहे. आणि मला असं वाटतं की या ज्या सगळ्या योजना आज या ठिकाणी होत आहेत या योजनांचं ना अनुरूप अशा प्रकारे या शहराचा दर्जा वाढला पाहिजे म्हणून मागच्या काळामध्ये आपण मीरा भाईंदरचं पोलीस आयुक्तालय देखील मंजूर केलं. ते मला कल्पना आहे की आता मेकशिफ्ट जागेत किंवा टेम्पररी जागेत ते आपलं आयुक्तालय चाललंय, याच वर्षी नवीन आयुक्तालयाच्या बिल्डिंगचं काम जे आहे ते आपण या ठिकाणी निश्चितपणे करतो आहोत आणि अतिशय चांगलं आयुक्तालय, पोलीसचे क्वार्टर्स, अधिकाऱ्यांचे क्वार्टर्स,
सिपींचं जे काही घर असेल अशा सगळ्या गोष्टी आता आपण मीरा भाईंदर मध्ये करणार आहोत. कारण शेवटी मुंबईनंतर एक सेंटर म्हणून आता मीरा भाईंदरला आपण या ठिकाणी तयार करतो आहोत. त्यातनं इथलं आयुक्तालय असेल, इथली तहसील असेल, या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या योजना आपण आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आणण्याचं कारण असं आहे की मीरा भाईंदरचं लोकेशन एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे आणि म्हणून मीरा भाईंदर हे एक सेंटर म्हणून जेव्हा आपण डेव्हलप करू त्यावेळेस अगदी वसई विरारच्या पलीकडेपर्यंतचा जो एमएमआर रिजनचा भाग आहे त्या सगळ्या विकासाला एक योग्य प्रकारची चालना आणि त्याला एक चांगलं स्वरूप, नियोजनबद्ध स्वरूप हे आपण यानिमित्ताने देऊ शकणार आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आज अतिशय चांगली कामं आपण केली आहेत, अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत. या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लोकांच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणून मी आज गीताताई आपल्याला किंवा नरेंद्रभाई आपल्याला किंवा आयुक्त महोदय आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आमचं जे सरकार आहे शिंदे साहेबांचं आणि आमचं जे सरकार आहे शिवसेना भाजपचं हे मीरा भाईंदरच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे या ठिकाणी उभं राहील आणि ज्या ज्या आपल्या योजना आहेत त्या योजना अत्यंत वेगानं आपण निश्चितपणे येत्या काळात पूर्ण करू आणि जरूर या संदर्भात एक बैठक देखील आपण घेऊ. जे काही आपले अडलेले प्रकल्प असतील, ज्याला वेग द्यायचा आहे, ज्याला चालना द्यायची आहे, असे सगळे प्रकल्प जे काही वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत, मग महानगरपालिका असेल, यूडी विभाग असेल, एमएमआरडी असेल, अजून कुठला विभाग असेल, या सगळ्या विभागांना एकत्रित बोलवून एक चांगलं अशा प्रकारची त्यांची बैठक घेऊन त्या माध्यमातून आपण निश्चितपणे या उर्वरित कामांना देखील चालना देऊ. आज या सगळ्या चांगल्या कामांच्या बद्दल मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे उत्तम कार्य करत जा आणि उत्तम कार्य केलं की आम्हाला बोलवत जा, म्हणजे आम्ही त्या उत्तम कार्याच्या उद्घाटनाला नक्की येऊ आणि तुमच्या पुढच्या कार्याला हातभारही लावू. एवढंच आजच्या निमित्ताने मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.